आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवर आहे ठळक बातम्या बात यंदाचा अर्थसंकल्प देशातले गुंतवणूकदार आणि नागरिकांना हरित विकासाकडे वाटचाल करून त्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध करून देतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान राज्यातील तीन कलाकारांचा समावेश राज्यसेवा मुख्य परीक्षेची वर्णनात्मक सुधारित परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम दोन हजार पंचवीसपासून लागू करण्याची एमपीएससीची घोषणा आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून वाढत्या तापमानाला तोंड देण्यास सक्षम गव्हाचं नवीन वाण विकसित चालू अर्थसंकल्प देशातल्या गुंतवणूकदारांना आणि नागरिकांना हरित विकासाकडे वाटचाल करून त्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध करून देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं ते आज हरित विकासाच्या वेबिनारला संबोधित करताना बोलत होते अर्थव्यवस्थेच्या हरित विकासासाठी सरकार सर्वतोपरी मदत करण्यासाठी तयार असल्याचं त्यांनी सांगितलं अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करण्यासाठी तसंच त्यासाठी विचार आणि मतं मांडण्यासाठी सरकारद्वारे आयोजित केलेल्या बारा वेबिनार आर मालिकेतला हा पहिला भाग आहे केंद्रीय अर्थसंकल्पात नमूद केलेल्या प्राधान्यक्रमांवर अकरा मार्चपर्यंत हे वेबिनार आयोजित केले जाणार आहेत हरित विकास आणि ऊर्जा संक्रमण सुनिश्चित करण्यासाठी अक्षय ऊर्जेचं उत्पादन वाढवणं पेट्रोल आणि डिझेल यासारख्या जीवाश्म इंधनांचा वापर कमी करणं आणि गॅस आधारित अर्थव्यवस्थ वाटचाल हे देशासाठी प्राधान्यक्रमाचे तीन स्तंभ असल्याचं त्यांनी सांगितलं इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी सहा पूर्ण ही वयोमर्यादा निश्चित करण्याचे आदेश केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागानं याबाबतचे लेखी आदेश जारी केले आहेत प्राथमिक शिक्षणाचा पायाभक्कम असण्याला प्राधान्य देण्याची शिफारस राष्ट्रीय शिक्षण धोरणात करण्यात आली आहे बालवाडीची तीन वर्ष आणि पहिली तसंच दुसरी इयत्ता शिक्षणाचा पायाभक्कम होण्यासाठी महत्वाची आहेत असं शिक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे पूर्व प्राथमिक शिक्षणाचा दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करून तो अंमलात आणण्याची प्रक्रिया राज्यांनी सुरू करावी असं मंत्रालयानं सुचवलं आहे संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन करण्यात आलं उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं चंद्रपूर शहर महानगरपालिकेत आज संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली बाबा यांच्या प्रतिमेला मुख्य लेखाधिकारी मनोहर बागडे आणि सहाय्यक आयुक्त विद्या पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली देण्यात आली बाबा यांच्या जयंतीनिमित्त अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातही त्यांना अभिवादन करण्यात आलं महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात या आठवड्यात सलग तीन दिवस सुनावणी झाली यानंतर आता पुढील सुनावणी येत्या मंगळवारी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी घेण्यात येईल असं न्यायालयानं म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वकिलांकडून आज सलग तिसऱ्या दिवशीही युक्तिवाद सुरूच होते आज उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला राज्यपालांची या संपूर्ण प्रकरणातील कृती घटनाबाह्य होती असं सिब्बल आणि सिंघवी यांनी म्हटलं आता पुढील शिंदे यांच्या वकिलांकडून यासंदर्भात युक्तिवाद केला जाणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं दोन हजार एकोणवीस दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस या तीन वर्षांसाठी आठ व्यक्तींना संगीत नाटक अकादमी फेलोशिप पुरस्कार प्रदान करण्यात आले तर संगीत नृत्य नाट्य पारंपरिक लोककला आणि कठपुतळी क्षेत्रातल्या एकशे अठ्ठावीस कलाकारांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं या अकादमी पुरस्कारांमध्ये संयुक्त पुरस्कारांचा समावेश आहे अकादमीच्या पुरस्कार महाराष्ट्रातील आरती अंकलीकर टिकेकर हिंदुस्थानी शास्त्रीय गायन प्रशांत दामले अभिनय उदय भवाळकर हिंदुस्थानी शास्त्रीय गायन भाटे नृत्य पांडुरंग घोटकर लोकसंगीत माजीद गुलाबसाहेब सतारमेकर वाद्यनिर्माण वाद्य निर्माण नंदकिशोर कपोते समग्र योगदान मीना नायक कळसूत्री बाहुल्या यांचा समावेश आहे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायिका मालिनी राजूरकर यांना अकादमी फेलोशिपनं गौरवण्यात आलं या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी कायदा आणि सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती आणि उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम सन दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात येत असल्याची घोषणा एमपीएससीच्या ट्विटर हँडलद्वारे करण्यात आली आहे दरम्यान पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोगानं घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं आपण आयोगाला ही वर्णनात्मक परीक्षा पद्धती दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या तयारीसाठी वेळ मिळावा यासाठी विनंती केली होती असं त्यांनी सांगितलं महसूल विभागाच्या बळकटीकरणासाठी शासन सदैव सकारात्मक राहील अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागाच्या वतीनं अहमदनगर जिल्ह्यातल्या राहता तालुक्यात लोणी इथं राज्यस्तरीय महसूल परिषदेचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते सरकारनं आतापर्यंत बावीस प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असल्याचं आणि राज्यातलं साडेपाच लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर आणि मणिपूर संघ संयुक्तपणे महाराष्ट्रातील जंगल आणि जैवविविधतेचा अनुभव घेण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यासाठी रवाना झाले नैसर्गिक सौंदर्य आणि संपदेसह पेंच नॅशनल पार्कमधील पक्षी निरीक्षणाचा या भेटीत समावेश आहे मणिपूरचे तरुण महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक विविधता भाषा खाद्यपदार्थ हवामान जैवविविधता यासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी सध्या नागपूर च्या आहेत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करून आयोगापुढं सादर करण्याचा आदेश राष्ट्रीय जनजाती आयोगानं दिला आहे जिल्ह्यातील जिवती तालुक्यातल्या कुसुंबी गावातील आदिवासींच्या जमीन प्रकरणात हा आदेश असून एका सिमेंट कंपनीनं ही जमीन बेकायदेशीररित्या संपादित केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगानं समन्स जारी करूनही त्याचं पालन न केल्यामुळं पोलीस महासंचालक रजनीश यांना या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश आयोगानं आहेत अमरावती जिल्ह्यातील मोर्शी इथून भरधाव जाणाऱ्या एसटीनं दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात पाच वर्षीय बालक जागीच ठार झाला तर आई वडील दोघंही गंभीररित्या जखमी झाल्याची दुर्घटना डबरगाव फाट्यावर आज दुपारी घडली माहुली जहागीर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तातडीनं जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं घटनेनंतर डबरगाव इथल्या संतप्त नागरिकांनी महामार्ग बंद केला डबरगाव महामार्गावर अनेकदा अपघात झाले असून या ठिकाणी गतिरोधक बसवावेत या मागणीसाठी आजवर शेकडो निवेदन प्रशासनाला देण्यात आली आहेत मात्र प्रशासन गप्प बसल्यानं ना संतप्त नागरिकांनी तब्बल दीड तास महामार्ग रोखून धरला पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागं घेण्यात आलं हवामानातील बदल आणि उष्णतेवर मात करू शकणारं गव्हाचं नवं वाण भारतीय कृषी संशोधन परिषद अर्थात आरनं विकसित आहे एच डी तीन तीन आठ पाच नावाचा हा नवीन गहू उष्णतेच्या वाढीच्या प्रभावापासून स्वतःचं रक्षण करतो तसंच लवकर पेरणी करण्यास सक्षम आहे याची कापणी मार्च अखेरपूर्वी केली जाऊ शकते सी ए आरचे प्रमुख शास्त्रज्ञ राजबीर यादव यांनी आकाशवाणीशी बोलताना या नवीन गव्हाच्या जातीची पेरणी करून शेतकरी चांगलं उत्पादन कसं काढू शकतात हे सांगितलं नुकतेच वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर केंद्रानं तापमानात होणारी वाढ आणि त्याच्या सध्याच्या पिकावर होणाऱ्या परिणामांवर लक्ष ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली इथं एक्केचाळीसाव्या प्रगती बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं प्रगती हे आयसीटी आधारित मल्टीमॉडल व्यासपीठ असून कार्यक्षम प्रशासन आणि प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारद्वारे स्थापन करण्यात आलं आहा परीक्षा पे चर्चा या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाचं लोकचळवळीत रुपांतर करण्याच्या दृष्टीनं आणि जास्तीत जास्त विद्यार्थी शिक्षक आणि पालकांना पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचा लाभ घेता यावा यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत एक्झाम वॉरियर्स हे पुस्तक प्रत्येक शाळेच्या ग्रंथालयात उपलब्ध करून देण्याची विनंती केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकांना केली आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी संमेलन आयोजित करण्यात येत आहे अमरावती शहरातसुद्धा काल शंखनाद जागर छात्र नेतृत्वाचं विद्यार्थी संमेलन पार पडलं या संमेलनाला अमरावती शहरातील सर्व महाविद्यालयांतून ते हजार विद्यार्थी उपस्थित होते दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारताचा उपांत्य फेरीचा सामना आज ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता सामन्याला सुरुवात होईल तर स्पर्धेतला दुसरा उपांत्य सामना उद्या इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणार आहा नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील पाचही दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं राहणार असून आज सर्वात जास्त तापमान अकोला इथं अडतीस पूर्णांक पाच दशांश अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं नागपूर शहराचं कमाल तापमान छत्तीस पूर्णांक आठ दशांश अंश सेल्सिअस काही ठळक बातम्या यंदाचा अर्थसंकल्प देशातले गुंतवणूकदार आणि नागरिकांना हरित विकासाकडे वाटचाल करून त्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध करून देतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान राज्यातील तीन कलाकारांचा समावेश राज्यसेवा मुख्य परीक्षेची वर्णनात्मक सुधारित परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम दोन हजार पंचवीसपासून लागू करण्याची एमपीएससीची घोषणा आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून वाढत्या तापमानाला तोंड देण्यास सक्षम गव्हाचं नवीन वाण विकसित याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार